कोळगाव येथे कारगिल विजय उत्सव दिवस साजरा. शहीद स्मारक भवन कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेले कोळगावचे सुपुत्र शहीद जवान बाबासाहेब तळेकर व सचिन साखे या वीरांना पुष्पगुच्छ हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहण करण्यात आले. कोळगाव भूमी खरे तर फार पूर्वीपासून सैनिकांची भूमी म्हणून नावाजलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पानिपतच्या युद्धात कोळगावचे अनेक सैनिक कामी आल्याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध असून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात वीर जवानांची स्मृती म्हणून कोळगावच्या वेशीवर त्यांच्या वीरतेचा शिलालेख आजही जतन करून ठेवण्यात आला आहे. यावेळी कोळगावचे माजी सरपंच हेमंत नलगे, विद्यमान सरपंच पुरुषोत्तम लगड, संतोष मेहत्रे, ओंकार नलगे, मेजर अशोक जगताप, मेजर विश्वनाथ लगड, मेजर मोहन लगड, साके मेजर, सपाटे मेजर, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सैनिकांनी अनेक जवानांनी आपल्या गावाचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे. त्या सर्व सैनिकांना मी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं खरं तर सलाम करतो आणि नक्कीच कोळगाव गावचं नाव देशामध्ये एक सैनिकाचं गाव म्हणून नावारूपाला आलेलं आहे आणि त्याला हे दोन जवान देखील कारणीभूत आहे. भविष्यामध्ये देखील अनेक सैनिक आज देखील मला वाटतं जवळजवळ 300 सैनिक सैन्यामध्ये कार्यरत आहे आणि जवळजवळ 400 ते 500 सैनिक माजी सैनिक म्हणून देखील या गावामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत आहे. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. भूमीच्या पावनभूमीमध्ये कारगिल विजय दिवस या ठिकाणी आपल्या शहीद सचिन साखे आणि शहीद भाऊसाहेब तळेकर यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करून आपण हा कार्यक्रम संघटनेच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेला आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे भाग्यवान गाव आहे ज्याची ओळख सैनिकांचं गाव म्हणून त्या ठिकाणी केली जाते. बरेचसे सैनिक आज आपले 2 सैनिक कारगिलमध्ये कराची युद्धामध्ये कलगुंडे सैनिक त्या ठिकाणी आपले शहीद झालेले आहे. खरं तर आज 25वा कारगिल विजय दिवस आहे. त्यांच्या स्मृतीस आपल्या कोळगावकरांच्या वतीने नम्र अभिवादन करतो. या ज्या ज्या कोळगाव आणि भारत मातेच्या सेवा करत असतात कारगिल युद्धामध्ये ज्या ज्या जवान जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांना मी आपल्या कोळगावकरांच्या वतीने आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. यस 24 मराठी साठी रवींद्र लगड श्रीगोंदा.